देवकुंड रायगड जिल्ह्यातील भिरा या गावापासून 2 ते 3 तास पायी रपेट मारली की देवकुंडच्या जवळ पोहोचता येतं. गेल्या काही वर्षात हा धबधबा अचानक नावारूपाला आला. पुण्याहून चांदणी चौक तामिनी घाट मार्गे आपण भिरा गावाकडे जाऊ शकतो. भिरा गावातून देवकुंडकडे जाताना मार्गात आपल्याला भिरा धरण आणि त्याचा पसरलेला पाणीसाठा पाहायला मिळतो. तुमची वाट अडवायला 3-4 लहान मोठे ओढे देखील आहेत. पावसाळ्यात हे ओढे एखाद्या नदीप्रमाणे रौद्र रूप धारण करतात. इंग्रजी ही अशा आकाराच्या दरीतून कोसळणारा हा धबधबा तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतो. जवळपास 80 फूट उंचावर पडत असलेल्या पाण्याने अंदाजे 30 फूट खोल असा तलाव तयार झाला आहे. याच्या खोलीचा अंदाज नीटसा अजिबात लागत नाही, त्यामुळे दुरून डोंगर साजरे म्हणून फार जवळ जाण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. तसा हा धबधबा 12 महिने पर्यटकांसाठी खुला असतो, पण गेल्या काही वर्षात आपणच आपल्या सुरक्षिततेची पर्वा न करता या धबधब्याला शापित यक्ष बनवलाय. शक्यतो पावसाळ्यात या धबधब्याला भेट देणे टाळावे, कारण दरवर्षी या धबधब्यात उडून अनेक जण आपले प्राण गमावतात आणि काहींना ओढे कधीच न संपणाऱ्या सफरीवर घेऊन जातात. खरं तर आपलाच गलथांडपणा आपल्यालाच नडतोय. निसर्गाचा आस्वाद आपण निसर्गाच्या सान्निध्यातच घ्यायला हवा, पण कसल्या तरी हव्यासापोटी आपण आपल्या सुरक्षिततेची पर्वा न करता स्वतःला झोकून देतो आणि मग घडतं एखादं अघटित आणि नाव खराब होतं ते निसर्गाचं. प्रत्येकाने भेट द्यावी असा हा देवकुंड. गावातील लोकांसाठी हा देवकुंड म्हणजे साक्षात देवच, आणि आपणही त्याला तसाच मान देऊन एकदा तरी भेटून या.